नमस्कार मित्रांनो, आणि आपण आलो आज भिगवणला. तर दीपक आहे माझ्याबरोबर. दीपकच्या बरोबर मी आलोय. खरं तर आम्ही फक्त वेबसिरीजच नाही बनवत किंवा फिल्म मेकिंगच करत नाही, तर हा आपला वेबसिरीजचा रायटर आहे आणि प्रत्येकाचे धंदे प्रत्येकाला चालू आहेत. तर हा आहे ना आपला मित्र, म्हणजे मासळीचा धंदा करतो. त्यांच्या घरी घरगुती माशांचा मासे विक्री हा धंदा आहे. तर तो आज त्याच्याबरोबरच मी मासे विकायला आलेलो आहे. तर तुम्हाला दिसतंय याच्या गाडीला मासे लावले आज, तुम्हाला दिसतंय लांबून अशी गाडी. आणि आम्ही आलो आहे मासळीच्या बाजारात. तर तुम्हाला ते कसे विकतोय, काय विकतोय ते आपण बघू. आणि तुम्हाला जर आवडलं तर लाईक करा. चला दीपकने आता एवढे मासे आणले. त्याच्या वडिलांनी सकाळी सकाळी जवळजवळ 6:30 जातात वडील त्याचे, आणि 7-8 वाजेपर्यंत मासे घेऊन येतात. तसं 2 दिवस काम चालतं. आदल्या दिवशी माशाचे जळी लावतात आणि दुसरे सकाळी दिवशी आणतात. तर बघूया आपण दीपकचे मासे कसे आहेत, बघायला मिळतात. दीपक खोल रे एकदा दाखव मासे कसे आहेत. बघा अशा पद्धतीचे मासे असतात. अशा पद्धतीचे मासे ह्याच्यात बघू. ह्याच्यात अशा पद्धतीचे मासे किती असतील मासे? 15-20 किलो असतील सगळे. हा गावात तर दीपकची आता एवढी पट्टी आलेली आहे. तर आपल्याला ती पट्टी आणायला आता दीपक बरोबर जायचंय. दीपकचं आता चाललंय जरा हात धुवायचं. जरा आता आपल्याला ही भेटले विकलेत मासे शिकले, आता पैसे घ्यायला आले. 2800 रुपये झाले मिळावात. का
पैसे मोजण्याचं काम चालू आहे, पट्टे आणि पैसे. तर आजचे मासे विकून झालेत आणि आज आता बसले आम्ही चहा प्यायला. या चहा प्यायल्यानंतर आपला ब्लॉग संपतोय. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला तर लाईक करायला विसरू नका, आणि जर नाही आवडला तर दोन वेळा डिसलाईक करा, काय अडचण नाही. धन्यवाद.